गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांना फटका बसला. पीक विमा कंपन्यांकडून काही शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्यात आला, पण आता उर्वरित रक्कम गावोगावी मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आली आहे. मात्र ही रक्कम देताना पीक विमा कंपन्यांनी बळीराजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलंय. बघूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ. नुकसान भरपाईपोटी प्रतिगुंठा फक्त 5 रुपये. आधी अतिवृष्टीमुळे पीक मातीमोल झाल्यानं बळीराजाच्या मनाला खोलवर जखम झाली, आणि आता त्या भळभळत्या जखमेवर विमा कंपन्यांनी मीठ चोळण्याचं काम केलंय. कारण नुकसान भरपाईपोटी प्रतिगुंठा कुणाला 5 रुपये, कुणाला 21, तर कुणाला 30 रुपयांची मदत देण्यात आली. ही व्यथा आहे नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातल्या शेतकऱ्यांची. 2 हेक्टर 66 आर जमिनीसाठी अवघी 1,383 रुपये मदत. शरद देशमुख यांना प्रतिगुंठा 5 रुपयांची मदत आली आहे. अशोक देशमुख यांना प्रतिगुंठा 14 रुपयांची मदत आहे. एकाच शेतकरी कुटुंबात वडिलांना 30 रुपये, मोठ्या मुलाला 21 आणि लहान मुलाला 5 रुपये प्रतिगुंठा अदा करण्यात आले. तर माझ्या भावाच्या नावावर 2 हेक्टर 66 आर जमीन असून त्या जमिनीचा मोबदला मला 1 लाखाच्या वर भेटायला पाहिजे होता, तो आता फक्त मला 1385 रुपये प्रमाणे भेटेल आहे. विम्याची अनुकूल मला 1-2 रुपये भेटलाच नाही सर. काही लोकांना पडले, मला तर पडलाच नाही. आणखी आमच्या एकाही खात्यावर पैसे आले नाही 2023 चे. काल परवा मी फोन केलं होतं तर साहेब म्हणाले थोड्या वेळाला करा फोन, सर्व डाऊन आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे राज्यभरातल्या शेतीचं मोठं नुकसान झालं. गेल्या वर्षी 78,82,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, मात्र लाखो शेतकऱ्यांचे पीक नुकसान भरपाई दावे पीक विमा कंपन्यांनी फेटाळले अशा तक्रारी येत आहेत. या कंपन्यांना 8,020 कोटी रुपये विमा हप्त्यापोटी मिळाले. या 3,232 कोटी रुपये केंद्राचा वाटा आहे, तर 4,788 कोटी रुपये राज्य शासनाचा वाटा आहे. 3,629 कोटींची नुकसान भरपाई विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिली. विमा कंपन्यांनी 4,392 कोटींचा नफा कमवलाय. 1 रुपये मिळाला नाही असे एका घरातले 6 खातेदार आहोत. एक एकर जमीन आहे आमची. 6 खातेदाराला 1 रुपयासुद्धा मिळाला नाही. तक्रार नोंद आहे, सगळंच आहे. दिवस रात्र मेहनत करून आम्हाला ज्या पद्धतीनं विमा भेटायला पाहिजे होता कंपनीकडून, त्या पद्धतीनं आम्हाला विमा आत्तापर्यंत भेटलेला नाही. पीक विमा कंपनीकडून अदा करण्यात आलेली ही रक्कम कोणत्या निकषांवर वाटप करण्यात आली, किती टक्के पीक विमा लागू करण्यात आला, याबाबतची माहिती ना कृषी विभागाला आहे ना महसूल विभागाला. मलाच नसून माझ्या गावातील अनेक शेतकऱ्यांना कोणाला 5 रुपये, कोणीस 5 गुंठा, कोणाला 15 रुपये गुंठा या दराप्रमाणे पीक विम्याची रक्कम मिळाली. तील तालुका कृषी अधिकारी प्रभारी सुनील राठोड यांनी शेतकऱ्यांना दूरध्वनी न उचलल्यामुळे कुठली अधिकृत माहिती मिळू शकली नाही की बाबा पीक विमा कंपनीकडून इतकी रक्कम का कमी आली. आमच्या पत्रात त्या 1 रुपयाचं 5 रुपये, 7 रुपये, 9 रुपये हे टाकताय का? ही जाणून बुजून इन्सल्ट आहे. जाणून बुजून हा त्याचा अवमान आहे. हा व्यक्तिगत अवमान नाही, हा सामाजिक अवमान आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे शेतातल्या पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते. मात्र पीक विमा कंपन्या अशी काही पाचर मारून ठेवतात की बळीराजाच्या हाती काहीही लागत नाही. त्यामुळे आता कुणाकडे दाद मागायची या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल आहे. विमा कंपन्यांकडे ना दाद मागायची सोय, ना सरकारी यंत्रणा गारहाणं ऐकायला तयार. अजिंक्य घोंगडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नांदेड. तर आपण या स्पेशल रिपोर्टमधून बघितलंय शेतकऱ्यांची नेमकी व्यथा काय, आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे यांच्याकडून. अजिंक्य, आधीच पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आणि त्यानंतर नुकसान भरपाई मिळावे म्हणून शेतकरी वाट पाहत असतात, मात्र विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं जातंय. काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं? तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिगुंठा केवळ 5 ते 30 रुपये मदत दिली जातीय, त्यामुळे पावसामुळे ज्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे ह्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या पीक विमा कंपन्यांकडून आता करण्यात येत आहे. रक्कम कोणत्या निकषांवर वाटप करण्यात आली असा सवालही त्यामुळे विचारला जातोय. शेतकरी या नुकसानीनंतर नुकसान भरपाईची वाट बघत असतात. या
या नुकसान भरपाईमधून किमान जो काही त्यांचा खर्च झालेला आहे तो खर्च किमान थोड्याच फरकाने तरी भरून काढता येईल अशी वाट बघत असतात. मात्र विमा कंपन्या त्यांच्या भावनांसोबत खेळ खेळताना दिसत आहेत. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ प्रतिगुंठा 5 ते 30 रुपये दिले जात आहेत. 2 हेक्टर पिकासाठी फक्त 1,383 रुपये दिले जात आहेत आणि जवळपास या जमिनीवर शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना 1,00,000 रुपये खर्च करावे लागतात. मात्र पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर या नुकसान भरपाई म्हणून केवळ त्यांना 1,000 रुपये मिळत आहेत, ज्यामधून त्यांचा थोडासाही खर्च निघत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर कुठेतरी मीठ चोळण्याचं काम या पीक विमा कंपन्यांकडून सुरू असल्याचं कळत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आता सरकारकडे मदतीची मागणी केली आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आपल्यासोबत. शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत जोडले गेलेत. रविकांतजी, शेतकरी वाट बघत असतात नुकसान झाल्यानंतर की आपल्याला नुकसान भरपाई मिळेल, आपला जो काही आपण खर्च केला आहे त्या नुकसान भरपाईच्या रकमेमधून आपण काढू. मात्र पीक विमा कंपन्या ज्या आहेत त्या त्यांच्या भावनांशी खेळताना दिसत आहेत. प्रतिगुंठा केवळ 5 ते 30 रुपये त्यांना दिले जात आहेत. नाही, मुळामध्ये कायदा असा सांगतो, नियम असा सांगतो की 1,000 रुपयाच्या कमी तुम्ही रक्कमच देऊ शकत नाही. 1,000 रुपयाच्या कमी जर तुम्ही नुकसान भरपाई विमा कंपनीने दिली तर त्या कंपनीवर कारवाई केली पाहिजे असा नियम आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुमचं नुकसान होतं तेव्हा शेतकऱ्यांनी जेव्हा तक्रार करायची असते तक्रार केल्यानंतर 10 दिवसाच्या पंचनामा करायचा आणि पुढच्या 15 दिवसामध्ये विमा कंपनीनं रक्कम द्यायची असा नियम आहे. म्हणजे 25 दिवसाची सगळी प्रोसेस आहे. 25 दिवसानंतर जर लेट झाला विमा द्यायला तर त्या कंपनीकडून 12% व्याजानं कंपनीने शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे असा कायदा आहे. आणि जर कंपनी अशी वागली नाही तर ती कंपनी ब्लॅकलिस्टेड झाली पाहिजे, त्या कंपनीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे असा नियम आहे. परंतु या विमा कंपन्यांचं आणि सरकारचं साटणुकं आहे, त्यांची मोठी मिलीभगत आहे. या विमा कंपन्यांनी काही साधू संतांचा मत मांडलेला नाहीये. 1,000 कोटी रुपये जमा, 1,00,000 कोटी जमा करायचे आणि कमी रक्कम वाटायची. 1,000 कोटींचा फायदा या विमा कंपन्या त्या ठिकाणी करून घेतात आणि सरकारमधले लोक याच्यामध्ये सामील आहेत. ही शेतकऱ्यांची क्रूर तरता आहे. 5 रुपये 30 रुपये आम्ही काय भिकारी आहे का? अरे आम्ही तुमच्याकडे विमा काढला, आमचं नुकसान झालं तर आम्हाला भरीव मदत मिळाली पाहिजे. परंतु या विमा कंपन्या शेतकऱ्यांची थट्टा करतायत. आता या विमा कंपन्या राहिल्या होत्या फक्त शेतकऱ्यांची थट्टा करायला आणि सरकार सुद्धा निर्लज्ज आहे. सरकार या कंपन्यांना पाठीशी घालताय. आमची स्पष्ट मागणी आहे, ज्या कंपनीनं कमी पैसे दिले त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. आणि सरकार हे करणार नसेल तर आम्ही सुद्धा आता हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहोत. नक्कीच रविकांतजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.